भरधाव ट्रेलरने प्रवासी वाहनास धडक दिल्याने 7 प्रवासी जखमी झाले। हा अपघात उदयनगर बुलढाणा रस्त्यावर टाकरखेड हेलगा येथे मंगळवारी घडला। उदयनगर येथून प्रवासी घेऊन MH 30P 6054 हे वाहन मंगळवारी दुपारी बुलढाणा येथे जात होते। दरम्यान टाकरखेड हेलगा गावाजवळ उदयनगरकडे येणाऱ्या ट्रेलर क्रमांक MH 04DD 9751 प्रवासी वाहनास समोरासमोर धडक दिली। खडकपूर्णा नदीकाठच्या 44 गावांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे दिनांक 22 एप्रिल रोजी 10 सेंटीमीटरने उखडण्यात आले। नदीपात्रात 2 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे। जवळपास गेल्या 7 वर्षांपासून रखडलेले वनग्राम देवारीचे पुनर्वसन लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून जिल्हा पुनर्वसन समितीनेही त्यास मान्यता दिली आहे। गेल्या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात 1 महिला गंभीर जखमी झाली होती, त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब स्पष्ट झाली आहे। मेहकरकडून मोहगावकडे जाणाऱ्या मिनिटोव्हरचे 25 एप्रिल रोजी दुपारी टायर फुटल्याने ते उलटले। या अपघातामध्ये 5 जण जखमी झाले आहेत। MH 28H 830 क्रमांकाचे प्रवासी वाहन गोहगाव येथील देशमुख परिवाराने मेहकर येथे लग्नाला जाण्यासाठी भाड्याने घेतले होते। लग्न आटोपून देशमुख परिवार गोहगावकडे जात असताना पांडव यांच्या शेताजवळ अचानक या वाहनाचे टायर फुटले, त्यामुळे हे वाहन उलटले, त्यात 5 जण किरकोळ जखमी झाले। मेहकर तालुक्यातील टोनगाव व गोहगाव परिसरात वादळी वाऱ्यासह दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली। या दरम्यान परिसरात 7 ते 8 मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली, तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही माहिती आहे। उन्मळून पडलेल्या वृक्षामुळे या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती। सोबतच रस्त्यालगतचे विद्युत खांबही वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडले तर काही ठिकाणी वाकले, त्यामुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री करण्याची अट आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। वाळूचे उत्खनन करून होणारी अवैध वाहतूक थांबवण्यासाठी शासनाने नुकतेच नवीन वाळू धोरणाची घोषणा केली आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यात अद्याप हे धोरण लागू करण्यात आलेले नाही। दुसरीकडे बांधकामासाठी नागरिकांना 1.25 भावाने वाळू खरेदी करावी लागत आहे, त्या अनुषंगाने वाळूचे नवे धोरण कधी लागू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बोअरवेलची फेरफार करून देणे, पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करणे, पोलीस स्टेशनला जमा असलेली दुचाकी व मोबाईल परत देण्यासाठीही लाच मागितल्याची घटना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात घडली होती। गत 2.5 महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाचखोरांवर कारवाई केली, तर जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत 19 जणांवर कारवाई केली।